गावं गावं म्हणजे जणू आपल्या देशाचा आत्माच. या गावांच्या उत्थानासाठी विकासासाठी शासनाद्वारे विविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र शासन आपल्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाद्वारे विविध विकास योजना राबवत असतात. स्वच्छ सुंदर ग्राम योजना असो की तंटामुक्त ग्राम योजना असो, व्यसनमुक्त ग्राम असो किंवा बेरोजगार योजना असो, या सर्व योजनांमार्फत चालविलेले अनेक उपक्रम महाराष्ट्रातील गावांसाठी विभागानं यशस्वी करून दाखविले. गेल्या 1.5 वर्षांपासून सारं जग महाभयंकर कोरोना महामारीशी झुंज देत आहे. या महामारीनं अनंत जीव घेतले तर कित्येकांना पोरकं केलं. या दुष्टचक्रानं पहिल्या लाटेत शहरी भागावर जो मोठा आघात केला त्यापासून आपण सावरतो ना सावरतो, तोच हे दुष्टचक्र आता ग्रामीण भागांनाही आपल्या कवेत घेत आहे. महाराष्ट्रातील कित्येक ग्रामीण भागात कोरोनानं अक्षरशः कहर केलाय. आरोग्य सुविधांअभावी आणि योग्य तो उपचार न मिळाल्यानं हजारोंच्या वर लोक मृत्युमुखी पडली. अशा गंभीर परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयानं या महाभयंकर कोरोना महामारीशी झुंज द्यायला पावलं उचलली. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागानं स्थानिक ग्रामपंचायतींना कोरोना प्रतिबंध आणि उपचारांविषयी दिशानिर्देश दिले. विभागाद्वारे प्राप्त झालेल्या निर्देशांतर्गत कार्य करून आज बरीच गावं कोरोना मुक्त देखील झाली, तर अनेक गावांनी नियमांची आणि दक्षतांची एक भिंत उभारून कोरोनाला गावात शिरूच दिलं नाही. याचंच एक उदाहरण म्हणजे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वलनी हे गाव. कोरोना लागला त्या काळापासून आम्ही गावात दवंडी आणि जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना कोरोनाविषयक माहिती दिली. त्यांना शासन निर्देशानुसार कोरोनाविषयीचे सगळे नियमांचे पालन त्यांना करायला लावले. या जनजागृतीमध्ये माझ्या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, सदस्यगण आणि आमचे ग्रामसेवक या सर्वांनी साथ दिली. वल्ली या गावामध्ये आजपर्यंत एकही कोरोना पेशंट मिळालेला नाही, कारण त्यासाठी आपण ज्या उपाययोजना केल्या आहेत आणि त्या तेथील लोकांनी जे पालन केले ते महत्त्वाचे आहे. आम्ही गट तयार केलं म्हणजे कमिटी स्थापन, मुलांना सांगितलं की कोणी बाहेरची व्यक्ती आल्यास त्यांना बाहेर काढायचं. आणि मेन म्हणजे तेथील लोकांचं सहकार्य आम्हाला लाभलं, त्याच्यामुळे त्या गावात कोरोना हा रोग पसरू शकला नाही. आमचं भाजीपाल्याचं म्हणजे प्रमाण कमी होतं, तरी भाजीपाल्याला सुद्धा आम्ही येऊ दिलं नाही. भाजीपाला आमच्या गावामध्ये दोघा तिघा जवळ शेतीमधलं माल आम्ही आणायचं आणि गाववाल्याला द्यायचं. आज त्या लोकांनी जगासमोरच म्हणता येईल की एक मोठा आदर्श असा निर्माण करून ठेवला. काळजी महत्वाची हे मानून ग्रामपंचायतीद्वारे जनजागृती मोहीम असो, गावाचं सॅनिटायझेशन असो किंवा अंगणवाडी आणि आशा वर्कर्ससाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचं आयोजन असो, या विविध उपक्रमांमार्फत वलनी ग्रामपंचायतीनं कोरोनाला आपल्या गावात फिरकूसुद्धा दिलं नाही. कोरोनाला हरवण्यासाठी जेव्हा ग्रामपंचायत आणि जनसहभाग एकसंघ प्रयत्न करतो तेव्हा यश नक्कीच येतं. वलनी हे गाव खरंच ग्राम विकासाचं एक उत्तम उदाहरणच आहे. एकीचं बळ देतंय फळ या म्हणीला सार्थ करत वल्ली येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायती अंतर्गत चालविलेल्या विविध योजनांना साथ देऊन कोरोनाच्या अंधारात आशेचा किरण बनत साऱ्या देशासमोर आदर्श प्रस्थापित केलाय. याप्रमाणेच जर असा आदर्श इतर गावांनी घेतला तर संपूर्ण भारत कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कृषी कल्याण.